शेतकऱ्यांना पीक विम्यातून वगळण्यास हायकोर्टात जाऊन दाद मागू, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला सततच्या 4 वर्षाच्या दुष्काळाने अक्षरशः होरपळून काढले असून मुखेड तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर असतानाही यंदा 2018-19 खरीप हंगाम पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर होणार नसून ही माहिती मी संबंधित सर्व क्षेत्रातून घेतली असल्याचे मुखेड येथील माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत सांगितले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याच्या प्रयत्नासाठी 27 एप्रिल रोजी मुखेड येथे बैठक आयोजित केली आहे. पीक विम्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात येणार असून इतक्यावरच न थांबता संबंधिताकडून योग्य न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण याचिका दाखल करणार असल्याचे बेटमोगरेकर यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितले आहे. पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. महावाईसाठी विठ्ठल पाटील, मुखेड, नांदेड. आणि लोकांचे म्हणणं तेच आहे, जलशिवारचे कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर आपल्याला पाण्याची पातळी वाढायला पाहिजे होती थोडीच, आणि टँकर कमी व्हायला पाहिजे होते, पण एकही टँकर कमी झाला नाही, उलट टँकर वाढले आणि पाण्याची पातळी उलट कमी झाली. जलशिवारचा पैसा गेला कुठं? आपण हाही विचार लोकांच्या मनामध्ये आता रुजलेला आहे, आलेला आहे, त्यासाठी यालाही वाचा फोडण्याचं काम आम्हाला येत्या थोड्या दिवसामध्ये करायचं आहे. आणि त्यासाठी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण दुष्काळाच्या बाबतीत असेल की पीक विम्याच्या संदर्भात असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा या दुष्काळग्रस्त जे काही तालुका मतदारसंघ मुखेड आणि कंधार मतदारसंघ झालेला आहे आणि या लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या पुढाकार घ्यावा आणि आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून ह्याला या सर्व गोष्टीला वाचा फोडण्याचं काम करावं. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या जनावराला आता चारा नाही, चारा छावण्या नाही, चारासाठी काही अनुदानाच्या माध्यमातून शासनाला आम्ही खूप काही पत्र व्यवहार केला पण त्याच्यामधून अजून कुठलंही मजुराला काम नाही, पिण्यासाठी पाणी नाही, म्हणजे भयानक अवस्था या मतदारसंघातली झालेली आहे. तर यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती राहील की या सर्व गोष्टीचा वाचा फोडत असताना मला सरकारला विचारायचा आहे, जाग विचारायचा आहे, त्याला स्थानिक आमदारांना सुद्धा मला जाब विचारायचा आहे की एवढा मोठा दुष्काळ, भयानक दुष्काळ, 72 दुष्काळ होता, त्यापेक्षाही दुष्काळ या वर्षीचा जास्तीचा असतानासुद्धा आमदाराला पुरसत नाही की एखादी दुष्काळाची बैठक घ्यावी किंवा पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये किती उपाययोजना झाल्यात किंवा आजही आता आपण तुटपूजा एक दुष्काळाच्या एकही पाणी पुरवठा योजना दुरुस्तीचा एखादा प्रोग्राम आला नाही किंवा कुठं काय झालं याची साधी बैठक घेण्याचं त्यांना म्हणजे विचारसुद्धा आमदारांच्या मनामध्ये आला नाही. असं उदासीन धोरण या सरकारचं, आमदारचं, पालकमंत्र्याचं, सर्व या शासनाचं या बाबतीमध्ये आम्ही सर्व काँग्रेस पक्षाजणं आणि सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं निषेध करत आहोत आणि निषेध करून इथं थांबणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना पाणी मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याला चारा मिळालाच पाहिजे जनावरासाठी, मजुराला काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याचं महत्त्वाची जी गोष्ट आहे, शेतकऱ्याचा जो काही विमा भरलेला आहे तो कंपनीला आम्ही आणि शासनाला भाग पाडू. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शासन जर वटवत नसेल, सेवासन ऐकत नसेल, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हायकोर्टामध्ये रिट दाखल करून शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्यांचा विमा पाडून देण्यासाठी, मंजूर करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी माझ्या वतीनं आणि असा प्रयत्न मी करणार आहे. आणि यासाठीच आपल्याला बोलवण्यात आलेलं होतं, तर आपण सर्वांनी आलात, त्याबद्दल आभार. आपल्याला काही विचारायचं असेल आपण विचारावं, ही विनंती करू.